भारताच्या प्रत्येक यशावर काँग्रेसनं प्रश्नचिन्ह उपस्थित करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते आज कर्नाटक दौऱ्यावर असून बेळगाव इथे झालेल्या प्रचारसभेत बोलत होते. काँग्रेसनं ईव्हीएमबाबत खोटी माहिती पसरवली पण सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत त्यांना चपराक लावली. काँग्रेस कोणाच्या सांगण्यावरून या सर्व गोष्टी करत आहे असा सवाल देखील पंतप्रधानांनी केला. गेल्या 10 वर्षात महायुतीच्या सरकारनं नागरिकांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम केलं, त्यानुसार धोरण कायदे योजना राबवल्या असं पंतप्रधानांनी म्हटलं. भारत जब आगे बढ़ता है, भारत जब मजबूत होता है तो हर भारतीय खुश होता है. लेकिन कांग्रेस देश हित से इतना दूर हो चुकी है, परिवार हित में इतनी उलझ गई है कि उसे देश की उपलब्धियां अच्छी नहीं लगती है. कांग्रेस ने हमारे इतिहास को, हमारी आजादी की लड़ाई को भी वोट बैंक के नजरिए से, तुष्टीकरण के नजरिए से ही लिखवाया है. और आज भी ये कांग्रेस के शहजादे उसी पाप को आगे बढ़ा रहे हैं. कांग्रेस के शहजादे ने छत्रपति शिवाजी महाराज, चित्तूर की रानी चिन्नम्मा जैसे महान व्यक्तित्व का अपमान किया है. दरम्यान पंतप्रधानांच्या कर्नाटकमध्ये 4 रॅली आहेत. बेळगावच्या सभेनंतर उत्तर कर्नाटकातल्या सिरसी, दावणगेरे आणि बेल्लारी इथे त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. 3रा टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.